जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, पोलीस भरती 2020 या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। पोलीस भरतीविषयी अपडेट तुम्हाला जर वेळोवेळी जर हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पोलीस भरती संदर्भातल्या जे काही क्वेश्चन पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सादर केल्या जातात, अपलोड केल्या जातात, त्याही एकदम त्याच्यामध्ये ॲक्युरेसी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लॅरिटी असते, तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। दुसरी गोष्ट, पोलीस भरती संदर्भातल्या अपडेट आपल्या चॅनलवर ॲक्युरेट अपडेट दिल्या जातात। आणि महत्त्वाचा मुद्दा आज तुमच्यासमोर सांगतो तो म्हणजे बघा मित्रांनो, मेगा भरती, ठीक आहे ना, मेगा भरती जी भाजप सरकारमध्ये कंडक्ट करण्यात आली होती, 36,000 पदं अनाऊन्स केले होते आणि ती भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे होणार होती, पण महापरीक्षा पोर्टलच्या एक्झाम जी महापरीक्षा पोर्टल घ्यायची तर त्या पद्धतीवर त्यांच्या प्रोसेसवर विद्यार्थ्यांचं एक नाराजगी असल्याने ते पोर्टल बंद करण्यात येऊन एक नवीन पोर्टल तुम्हा विद्यार्थ्यांसाठी एक्झाम घेणार आहे मेगा भरती, जी उर्वरित पदांसाठी तुम्ही अप्लाय केले होते। त्यात जिल्हा परिषदचे पदं असतील, त्यात तुमचे पशुसंवर्धनचे पदं असतील, त्यात तुमचे तलाठीचे पद असतील किंवा आता पोलीस भरतीचे पद SRPFचे, तर हे सर्व पद। आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर तुम्ही फक्त पोलीस भरतीवरच का व्हिडिओ बनवतात, पोलीस भरतीबद्दलच का सांगतात? तर बघा मित्रांनो, 100% गॅरंटी देतो आज तुमच्यासमोर खोटंनी बोलत, ह्या ज्या इतर एक्झाम होत्या, आरोग्यसेवक, जिल्हा परिषद, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी तत्सम, तर यांची एक्झाम शक्यतो होणार नाही, पण पोलीस भरती जी आहे 2019 तुम्ही ॲप्लाय केलं आहे तर तुमची परीक्षा ही कन्फर्म 100% होणार आणि तीही याच वर्षी होणार। त्याचं महत्त्वाचं रिझन माहिती का? एक GR शासनाने मागच्या काही आपल्या प्रिवियस 1-2 व्हिडिओंमध्ये तुम्हाला त्या GR पाहायला मिळून जाईल। तर त्या GRमध्ये काय होतं, तर 2020 कुठल्याही प्रकारची नवीन पदभरती होणार नाहीये, एक्सेप्ट आरोग्य विभाग, ठीक आहे। आरोग्य विभाग आणि एक पोलीस डिपार्टमेंट हे दोनच विभाग असे आहेत की ज्यांची COVID-19 या आजाराला लढण्याची क्षमता आहे, बरोबर ना। तर आता आरोग्य भरती म्हणजे आरोग्य डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंटमध्ये तर पदं भरली जात आहे, 100% पदं भरली जाणार आहेत, तेही विदाउट एक्झाम, तर पोलीस भरतीला का नाही? तर यांनी पर्यायी योजना आता पोलीस भरतीमध्ये एक्झाम झाल्या नसल्याने, कारण पोलीस जो असतो ना मित्रांनो, पोलीस, तर पोलीस हा खूप मोठ्या कसोटीनंतर हा पोलीस बनत असतो, पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, जे काय असेल पोलीस डिपार्टमेंटमध्ये पद। तर बघा, सुरुवातीला लेखी होते, आधी ग्राउंड व्हायची, लेखी होते, त्यानंतर ग्राउंड होतं, ग्राउंडमध्ये 3 स्टेप तुम्हाला पार करावे लागतात। त्यात या पॅटर्ननुसार जर विचार केला 1600 मीटर पार करावं लागेल, त्यानंतर 100 मीटर तुम्हाला क्लिअर करावं लागेल, त्यानंतर गोळाफेक तुम्हाला क्लिअर करावं लागेल, ह्या सर्व गोष्टी। त्यानंतर काय असतं दुसरं, एक्झाम, 100 मार्काची एक्झाम, आणि ती एक्झाम पास व्हायला डोकं लागतं। जवळपास आता प्रत्येक कॅटेगरीचा जर विचार केला, प्रत्येक ओपनचा तर 95+ मेरिट जाणार आहे, गॅरंटी, ओपन जनरल म्हणतो मी, सर्वसाधारण ओपन, आणि इतर कॅटेगरींचा जरी विचार केला तर त्यासुद्धा 85+ त्यांचा कट ऑफ जाईल आउट ऑफ 100। तर एवढे बुद्धिक्षम म्हणजे एवढे बुद्धीने हुशार अशा पद्धतीचे टॅलेंटेड व्यक्ती जे असतात ते पोलीस भरतीला सिलेक्ट होत असतात। तर ही पद भरती होणार म्हणजे होणार, याच वर्षी होणार, आणि त्याच्याबद्दल अपडेट आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला सर्वात आधी मिळेल याची शाश्वती मी देतो, आणि तुमच्यापर्यंत जी काही अपडेट येते ना ती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असतो। महाराष्ट्र पोलीस, तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस या COVID-19 आजारात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो आहे, आणि या पोलिसांबरोबर, महाराष्ट्रातील पोलिसांबरोबर SPO, त्यानंतर MSF, तर हे जे लोक आहेत हे मदतनीस म्हणून उभे आहेत, आणि मनुष्यबळ पोलिसांना जे लागतं आहे ते कमी पडतं आहे, ते भरून काढण्याचं काम हे लोक करत आहेत, पण तरीही काही बुद्धिक्षम लोक, पोलीस लोक यांची गरज 100% आहे, त्यासाठी
शासनाला एग्जाम घेणं अनिवार्य आहे आणि लवकरात लवकर मुलांना सिलेक्ट करून या पदावर रुजू करणं सुद्धा महत्त्वाची एक गरज आहे. उद्या म्हणजे 18 मे 2020 5 वाजेपर्यंत एक अपडेट आपल्यापर्यंत येऊन जाईल, उद्या परवापर्यंत, की कोणत्या कंपनीची निवड झालेली आहे एक्झाम होण्यासाठी. एक्झाम ही कॉमन होणार आहे, ड्रायव्हर असेल, SRPF असेल, पोलीस कॉन्स्टेबल असेल, ह्या सर्व पदांसाठी एक कॉमन एक्झाम. त्यानंतर ग्राउंडची डेट ही वेगळी असेल, कारण प्रत्येकाचं ग्राउंड हे वेगवेगळं असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळी अपडेट मी या आपल्या यूट्यूब चॅनलवरून देत राहील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठलीही व्हिडिओ मिस होणार नाही आणि तुमचं जे मिसकन्सेप्शन आहे ते म्हणजे वाढत जाणार नाही. ठीक आहे, तर आपण आता प्रश्नपत्रिका अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, पोलीस भरती संदर्भातली कुठलाही GR असू द्या, कुठलीही अपडेट असू द्या, त्याची PDF सर्वप्रथम आपल्या टेलिग्रामवर मी टाकून देत असतो. तर त्या PDFचा एक प्रूफ म्हणून तुम्हाला एक अपडेट मिळत असते. फेक आपण अपडेट देतच नाही कधी. जी अपडेट दिली त्याची PDF फॉर्ममध्ये आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो. तर आता तुम्हाला बोललो होतो की फ्री ऑफ कॉस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्या मागील 5 वर्षांच्या एक्झाम आहेत तर त्यांची क्वेश्चन पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल राहील. तीही फ्री ऑफ कॉस्ट आणि तेही क्लॅरिटीने असलेली परिपूर्ण प्रश्नपत्रिका. अमरावती 2016 पोलीस शिपाई, त्यासाठीची क्वेश्चन पेपर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा आज जी क्वेश्चन पेपर अपलोड केली आहे तिला जवळपास 600-650 लोकांनी डाउनलोड करून सॉल्वसुद्धा केली आहे, आणि याआधी जी टाकली तिला जवळपास 2000 लोकांनी डाउनलोड करून पाहिली. तुम्ही कधी करता आणि तुम्हाला जॉईन करता येत नसेल टेलिग्राम, तर पर्सनली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाईप करा की मला जॉईन करायचं आहे, मी तुम्हाला लिंक देऊन देईल. ठीक आहे, तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा तुमचा फायदा एवढाच होईल की तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारची अपडेट असेल ना पोलीस भरती संदर्भातली, किंवा जाहिराती, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा, त्याची प्रोसिजर असेल, किंवा आणि एक महत्त्वाची गोष्ट, आता हे जे क्वेश्चन पेपर मी अपलोड केले आहे, दोनच अपलोड केले आहे का, तर ह्या ज्या दोन क्वेश्चन पेपर आपण अपलोड केले आहेत त्यांच्या क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे ते वाचताना तुम्हाला एक इंटरेस्ट येतो आणि जे क्वेश्चन आहे आणि त्याचे ॲन्सर जे असतील ना एकदम क्लॅरिटीने परिपूर्ण आहेत, स्वच्छ आहे, PDF टाईप एकदम व्यवस्थित दिसतात. तर मला अशाच पद्धतीने तुम्हाला एक क्लॅरिटी द्यायची आहे, स्वच्छता द्यायची आहे, चांगल्या प्रकारे तुमचं मन लागेल, अभ्यास होईल, तुमची ग्राउंडची तयारी होत नसेल तर तुम्ही घरबसल्या सकाळी वर्कआउट करू शकता. तर कुठलाही निगेटिव्ह विचार करायचं नाही, कुठलाही यूट्यूबर असेल जो तुम्हाला निगेटिव्ह गोष्ट सांगत असेल त्याच्या भरोशा राहू नका. पोलिसांची गरज आहे महाराष्ट्राला. ठीक आहे, त्यांची भरती होणारच 100% शाश्वती. धन्यवाद. काही प्रश्न असतील कमेंटमध्ये जरूर टाईप करा. आणि एक गोष्ट सांगतो की क्वेश्चन पेपर तुम्ही आता डाउनलोड केली, ठीक आहे, या क्वेश्चन पेपरला जवळपास 2000 लोकांनी डाउनलोड करून सॉल्वसुद्धा केली आहे. काहींना 100 out of 100 मार्क्स मिळाले असतील, काहींना 90, काहींना 85 प्लसच मार्क आले पाहिजे, लक्षात ठेवा, 100 पैकी तुम्हाला 85 प्लसच मार्क आले पाहिजे. ठीक आहे, त्यावरून तुम्ही समजू शकतात की आपण एक्झाम क्वालिफाय होऊ शकू किंवा नाही. आणि ह्या क्वेश्चन पेपरला सॉल्व करताना एक प्रोसिजर लक्षात घ्या, ही क्वेश्चन पेपर सुरुवातीला सॉल्व करून पाहिजे जेवढे जेन्युइन मार्क्स येतील तेवढे, त्यानंतर परत डबल टिबलदा सॉल्व करायची जोपर्यंत तुम्हाला 100 out of 100 मार्क येत नाही तोपर्यंत. आणि या क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्स, रिझनिंग किंवा GK GS कुठल्याही प्रकारच्या प्रश्नामध्ये अडचण आली कमेंटमध्ये टाईप करा, मी त्याबद्दल एक PDF फॉर्ममध्ये उत्तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. किंवा जास्तच जर तुम्हाला अडचण असेल तर व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल अपडेट देऊन देईल किंवा व्हिडिओमध्ये समजावून देईल. धन्यवाद.